जलपरी महासागरातील सर्वात खोल आणि अंधार्या भागात सागर आपली मुलगी जलपरी मेलडी बरोबर राहत होता मेलडी एक सुंदर जलपरी होती तिचा आवाज खूपच गोड होता मेलडीचे गाणे ऐकायला आजी तिला नेहमी मानव नावाच्या दोन पायांच्या प्राण्याच्या गोष्टी सांगत असे समुद्राच्या नियमानुसार सोळा वर्षांची झाल्यावरच समुद्र समुद्रकिनारी जाण्याची अनुमती होती आणि आज तिचा सोळावा वाढदिवस होता आज तुझ्यासाठी खास दिवस आहे बेटी तू आता समुद्र किनारी जाऊन मानवांना बघू शकतेस पण लक्षात ठेव त्यांच्याशी बोलता येणार नाही फक्त त्यांना बघून ये सगळ्यांचा निरोप घेऊन मेलडी पाण्यावर गेली ते इतर एक जहाज आहे जहाजाच्या बाजूला तिने काही मानवांना पोहताना पाहिले त्यातील एक उंच आणि खूपच सुंदर होता त्याने मुकुटही घातला होता नक्कीच तर राजकुमार असणार किती सुंदर आहे तो? मेलडीचे त्याच्यावर प्रेम जडले त्याच वेळी अचानक समुद्रात मोठ वादळ झालं आणि ते जहाज बुडू लागले तो राजकुमारही बुडू लागला नाही नाही मी त्याला नक्की वाचवीन तिने राजकुमाराला आधार देऊन जवळच्या किनाऱ्यावर आणले त्याला किनाऱ्यावर सोडून ती पाण्यात जाऊन पुढे काय होते ते पाहू लागली तिने त्याच्यासाठी गोड गाणीही गायली राजकुमार शुद्धीवर आला आणि आपल्या वाचवणाऱ्याला शोधू लागला पण मेलडी काही त्याला दिसली नाही काही वेळाने तिथून जाणाऱ्या लोकांनी त्याला मदत केली देवाची कृपा तू आता सुरक्षित आहे मी ही मानव असते तर किती परत सारी कथा ऐकवली पण दिवसेंदिवस मेलडी दुःखी होत होती काय झालं मेलडी इतकी दुःखी का आहेस आजी मी त्या सुंदर राजकुमाराला विसरू शकत नाहीये मला सुद्धा पाय हवेत मग मी त्याच्याबरोबर राहू शकेन फक्त एकाच व्यक्ती याबाबत तुला मदत करू शकते समुद्री चेटकिण ती तुला पाय देऊ शकते मेलडी चेटकिणीकडे गेली तिने पाय देणे अट होती पायांच्या बदल्यात तुला तुझा गोड आवाज मला द्यावा लागेल मेलडीने नाखुशीने तिची अट मान्य केली ठीक आहे हे घे हे पिताच मेलडी गाड झोपी हो गेली जाग आली तेव्हा ती समुद्र किनाऱ्यावर होती आता तिला दोन पाय देखील होते इतक्यात तो राजकुमार तिथे आला कोण आहेस तू उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडातून आवाजच आला नाही मी राजकुमार कायल माझ्या बरोबर राजमहालात येशील मी तुझी काळजी घेईन राजकुमार मेलडीला आपल्या घरी घेऊन गेला ते रोज समुद्रकिनारी फिरायला जायचे नेहमी एकत्रच असायचे लवकरच ते एकमेकांचे चांगले मित्र बनले मेलडी त्याच्या शिखोणांनी बोलत असे त्याच वेळी खोल समुद्रात अरे या मेलडीच्या गोड आवाज असे मी काय करू हा आवाज तर इतका गोड आहे की आजकाल मला कोणी घाबरतच नाही समुद्री चेटकिन राजकुमाराच्या महालात जाऊन मेलडीला भेटली हे बघ मेलडी पाहिजे तर ते पाय तुलाच ठेव पण हा तुझा आवाज तुला, तुला परत घे हे ऐकून मेलडीला खूप आनंद झाला आणि तिने तिचा आवाज परत घेतला आणि चटकिनेलाही तिचा भयंकर आवाज परत मिळाला ती पुन्हा खोल सागरात निघून गेली इथे मेलडीने गोड आवाजात गायला सुरुवात केली राजकुमाराने तो आवाज लगेच ओळखला अरे हा तर तोच आवाज आहे म्हणजे मला वाचवणारी तूच होतीस तर तू माझ्याशी लग्न करशील हो राजकुमार मी लग्नाला तयार आहे मेलडी आणि राजकुमाराचे लग्न एका मोठ्या जहाजावर झाले तिच्या लग्नाला सागर राज तिची आजी आणि अन्य जलपर्याही आल्या होत्या त्यानंतर मेलडी राजकुमाराबरोबर सुखाने नांदू लागली